सिंगपूरचं कोविड केअर सेंटर उद्या शनिवारपासून पुन्हा सुरू. उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती. मागील वर्षी कोरोना महामारीच्या काळात जयसिंगपूर नगर परिषद, सर्व नगरसेवक नगरसेविका, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, स्वामी समर्थ केंद्र, दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट, आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट शाहूनगर, अरुणा रोड गणेशोत्सव मंडळ गली नंबर 3, विजयालक्ष्मी रोड गणेशोत्सव मंडळ गली नंबर 5, जयसिंगपूर गांधी रोड गणेशोत्सव मंडळ गली नंबर 7, जय भारत कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ गली नंबर 4, व्ही बॉयज व साई जिम शाहूनगर जयसिंगपूर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी वर्ग, IDBI बँक यांच्यासह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून सिद्धिविनायक मंदिर परिसरात जयसिंगपूर येथे सुरू केलेलं कोविड केअर सेंटर शासनाच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आलं होतं. सदरचं कोविड केअर सेंटर उद्या शनिवारपासून पुन्हा सुरू करून शासनाच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करत असल्याची माहिती जयसिंगपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्येत होत असलेली वाढ याची दखल घेत सदरचं कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. 100 ऑक्सिजन बेड, 25 NIV बेड तसेच 25 कॉन्सिस्टेटर बेड, प्रशिक्षित स्टाफ व कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने उपचाराच्या सर्व सुविधा दिल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली. याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष यड्रावकर यांनी दिली. यावेळी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून रोहित जाधव. नमस्कार. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन व सिद्धिविनायक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 100 ऑक्सिजन बेड असलेलं सुविधा आपण उद्यापासून कार्यरत करत आहोत. गेल्या वर्षी सर्व सेवाभावी संस्था, सर्व गणेशोत्सव मंडळ, त्याच पद्धतीनं जयसिंगपूरचे सर्व नगरसेवक नगरसेविक यांच्या माध्यमातून आपण 100 बेडचं ऑक्सिजन असलेलं सुविधा तयार केली होती. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा वाढती रुग्णसंख्या बघता आपण पुन्हा एकदा हे कोविड सेंटर उद्यापासून सुरू करत आहोत. आणि ह्या कोविड सेंटरमुळं आपण 100 ऑक्सिजन बेड तर आहेतच उपलब्ध, पण त्याच पद्धतीनं 25 NIV सेट आणि कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजनची सुद्धा आपण इथं 25 व्यवस्था करतो आहे. या निमित्तानं ह्या सर्व सेवा आपण सगळ्या रुग्णांना आपण मोफत करणार आहोत. आणि ह्या निमित्तानं हे सगळं कोविड सेंटर आज आम्ही तयार करून सर्व नगरसेवक नगरसेविकांच्या माध्यमातून आज गव्हर्नमेंटला हस्तांतरित करतो आहे. आणि उद्यापासून हे कोविड सेंटर कार्यरत होईल अशी मला अपेक्षा आहे. निश्चितपणे याचा सर्वसामान्यांना ह्याचा खूप मोठा उपयोग आणि आर्थिक त्यांची पडझड न होता चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.